आंधळी कोशिंबीर ही एक प्रोसेस होती आणि मला वाटतं ते एक स्कूल होतं. बऱ्याचदा आपण म्हणतो तुम्ही कोणाचा कोर्स केला आहे, कुठे अभिनयाचं प्रशिक्षण घेतलंय, तर मला वाटतं ते काम करूनच समजतं. आणि ज्यांना बघत मोठे झालो किंवा ज्यांच्याकडे बघून वाटलं की अभिनय करावा, अशा अशोक सराफांबरोबर काम करायची संधी मिळाली. आणि या सिनेमाची गंमत अशी होती की ऋषिकेश होता, आनंद इंगळे होता, वेगवेगळ्या पिढीतले सगळे होते, वंदना मावशी होती, पण माझं सगळ्यात जास्त काम हे अनिकेत बरोबर होतं. आणि पहिल्याच दिवशी जेव्हा आदित्यने मला सांगितलं की अनिकेत आणि तू आणि तुमची मैत्री आहे, नंतर ती इतकी झाली की आमच्याबद्दलच काही संशय. कपडे एकसारखे घालायला लागलो की मैत्री कशी दाखवायची, म्हणजे जरी स्क्रीनवर नाही दाखवता आली, म्हणजे आजही आम्ही पूर्ण प्रयत्न केलाय तसा कशी केमिस्ट्री दाखवता येईल, म्हणजे अभिनयातली बघूयात. पण पण खूप खूप मजा आली. आणि या सिनेमाचं वैशिष्ट्य मला असं वाटतं की उत्तम स्क्रिप्ट, म्हणजे मी सुद्धा थोडंफार लिहितो, पण मला असं खूप वर्षांनी जाणवलं की कोणीतरी लिखाणासाठी खूप कष्ट घेतले आणि 2-2.5 वर्ष जर लिहिलं असेल तर असं काहीतरी बनू शकतं. आणि स्क्रिप्टच इतकं बाउंड स्ट्रॉंग होतं की त्याच्यात तू आणि तू करायची सुद्धा गरज नव्हती आणि ते आम्ही केलंही नाही कधी. म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतील ज्या आदित्यनेच सांगितल्या असतील की हे खोटं नाही, एक मिनिट हे खोटं नाही, म्हणजे खरंच खूपच आम्ही केलेलं नाही. पण आदित्यचं स्क्रिप्ट आणि आदित्यचं नरेशन, म्हणजे त्याने जेव्हा सांगितलं की असा असं कॅरेक्टर आहे वशाचं आणि निर्लज्ज असतं, कॅरेक्टरचं नरेशन, उत्तम स्क्रिप्ट, यामुळे जे काही करू शकलो ते आम्ही करू शकतोय. अशोक मामांबद्दल सांगायची गोष्ट अशी की एक सीन चालू होता वंदना मावशी आणि माझा, आणि मामा सेट सोडून जात नाही जोपर्यंत दिग्दर्शक सांगत नाही तुम्ही जा. हे आम्हाला खूप लाजीरवाणं वाटलं कारण आम्ही चल ना तर जाऊन देऊ वगैरे असे आम्ही असतो. तर सीन संपून जोपर्यंत दिग्दर्शक सांगत नाही की हां तुम्ही जाऊन बसा तोपर्यंत आपण जायचं नसतं, हेही शिकलो या सिनेमात. आणि तो सीन मामा बघत होते मॉनिटरवर बसून, बसले होते आणि चालू होता माझा आणि वंदना मावशीचा सीन. आणि त्याच्यानंतर सीन झाला आणि मी मामांपाशी आलो फक्त विचारणार तरी काय कसं वाटलं किंवा काय, म्हणजे काही कारणच नाही काय विचारायचं. तर मामा म्हणाले की एक वाक्य तू घेतलंस बाळा, त्यातला हा एका शब्दावरचा स्ट्रेस परत दे आणि पुन्हा कर असे. तर मी आदित्यला म्हटलं जरा परत करूयात का, आदित्य म्हणाला हो काही हरकत नाही. तो सीन परत गेला आणि मी जेव्हा सिनेमातला काही भाग बघितला तेव्हा मला असं जाणवलं की उगच नसतात सम्राट अशोक. अरे बोलू द्या इथे तरी. एक वेगळा कॉमेडीचा जॉनर मला करायला मिळाला आणि मी किती नॉर्मल बोलतोय तरी लोक हसताय तिकडे एवढे, म्हणजे चित्रपटात माझा अभिनय बघून केवढे हसतील लोक, लोट फोट होतील आणि पडतील याचा अंदाज तुम्हाला येत असेल. तर एक खूप छान फॅमिली झालेली आहे आणि तीच फॅमिली चित्रपटात सुद्धा दिसेल, म्हणजे सगळ्यांनी जसं सांगितलं तसं हेमंत आणि माझी जशी मैत्री दिसते जसं आम्ही आधी एकमेकांना तेवढे जवळून ओळखत नव्हतो आता खूप घट्ट मित्र झालो आहोत. आणि प्रत्येक एक मॅड कॉमेडी केलेली आहे, प्रत्येकाला एक मॅड कॅरेक्टर प्ले करायचं होतं आणि ते सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे केलेलं आहे. प्रत्येक वेळेला एक सिनेमा करताना किंवा नवीन प्रोजेक्ट करताना एक इच्छा असते की आपल्याला काहीतरी वेगळं करायला मिळावं आणि मला आनंद आहे की आदित्यनी मला या अशा एका मॅड फॅमिलीचा भाग करून घेतलं, कारण हे अगदीच मी आत्तापर्यंत कधीही न केलेलं काम आहे. मी कधीही आजपर्यंत कुठल्याही प्रकारची, म्हणजे ती हलकी फुलकी कॉमेडी असो किंवा एकदम एकदम कमर्शियल कॉमेडी असो, मी कधीच असं काम केलेलं नाही आणि लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही संभाव तसा नाही आहे. तर मलाही कुठेतरी असं वाटत होतं की आपण आपल्याला थोडासा छेद देऊन काहीतरी वेगळं ट्राय करायला पाहिजे आणि याच्यासारखं उत्तम प्लॅटफॉर्म मला मिळेल असं मला वाटलं नाही. ज्या क्षणी आदित्यनी विचारलं की या फिल्मचा तू भाग होशील का, तीन गोष्टी माझ्या डोळ्यासमोर होत्या. एक, इतका सुंदर चांगला जाणकार दिग्दर्शक, अप्रतिम टीम आणि सुपर प्रोडक्शन हाऊस. मला वाटतं की या तीन गोष्टी एक सिनेमा चांगला बनवण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात.
आणि त्या इतक्या छान जुळून आल्यात आंधळी कोशिंबीरच्या निमित्ताने. मामांबरोबर मी आधीच एक फिल्म केली होती त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव मला आधीच होता, त्यामुळे ती मज्जाही मला माहिती होती की आम्ही 15 दिवस लोणावळ्याला शूट केलं होतं त्याच्या आधीच्या फिल्मला. मामा आठवत आहे का तुम्हाला? त्याच्यानंतर आत्ता पुन्हा एकदा 15 दिवसांचा जर्नी होता. जसं अनिकेत म्हणाला, हेमंत म्हणाला, आदित्य यादी म्हणाला की ही खूप एक छान फॅमिली जमून आली आमची आणि ह्या सगळ्या या फॅमिलीमधले सगळे मेंबर्स वेडे आहेत आणि खरंच वेडे आहेत. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यांनी कसं आम्हा सगळ्यांना सांभाळलं इतके दिवस. पण खूप मजा आली, माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता आणि मला आनंद आहे की या टीमचा, या वेगळेपणाचा आणि या वेडेपणाचा मी एक भाग आहे. सर्व लोकांना पोस्टर वगैरे झाल्यानंतर ह्या सिनेमातली कास्ट अत्यंत अप्रोप्रिएट वाटते, कारण हा म्हणालाच, कारण निलाजरीपणाच्यासाठी ढोमे, बेजबाबदारपणासाठी अनिकेत, नाही त्या तुझ्या भूमिकेसाठी जे हे दोन हे होते त्यापैकी म्हणजे देखणे आणि असं बिंडोकपणाच्यासाठी तुला कष्ट करावे लागले. तुला अभिनय करावा लागला मी साक्षीदार आहे. मामांबद्दल तर काय अप्रोप्रिएट म्हणजे एवढा पापबिरू, भोळा, पिचलेला आणि मनात सतत एक उद्वेग की मनातला राग काढून समोरच्याची आपण कशी वाट लावता येईल. जेन्युअन काम होतं आणि माझ्यासाठी अत्यंत चॅलेंजिंग होत. कि त्यांना मला एका गुंडाची भूमिका दिली. हा कदाचित त्याला हा कॉन्फिडन्स असणार आहे की तो इतका पिंडो गुंड आहे त्यामुळे तो पिंडोपणा मी अत्यंत अप्रतिम सहजगत्या वाटवेन त्याच्याबद्दल त्याला पूर्ण कॉन्फिडन्स होता. आणि ही जी सगळी सिनेमातली जी फॅमिली असं हे सगळे म्हणतात ते हे एकाच कुटुंबातले सगळे असतात आणि मी कुटुंबाबाहेरचा एकमेव सदस्य आहे आणि तो मी काय जबरदस्तीने यांच्या घरामध्ये शिरतो आणि तरीही या कुटुंबानं मला सामील करून घेतलं. कारण या सिनेमामध्ये उगच तुम्हाला वाटेल पण माझी आणि प्रियाची जोडी आहे हे सिनेमा पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. आणि मी बोलता होता सहज मला मागाशी तिनं विचारलं की मला सिनेमाबद्दल सांग, तर उत्स्फूर्तपणे येणारी पहिलीच गोष्ट होती म्हणली की हा विनोदी सिनेमा आहे पण ही एक घरंदाज कॉमेडी आहे. हे सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे अनेक सिनेमे येतात विनोदी सिनेमांची तर लाट होतीच, मला विशेष करून अशासाठी या सिनेमाचं महत्त्व वाटतं की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सतत विनोदी सिनेमे यायचे आणि एखादा गंभीर सिनेमा यायचा पण यावर्षी असंख्य गंभीर सिनेमे आणि एखादा चांगला येणारा विनोदी सिनेमा आंधळी कोशिंबीर ठरणार आहे. आणि तो अशासाठी आहे की विनोदाच्या नावाखाली म्हणजे मागाशी आदित्य म्हटलं तसं हसवणं फार अवघड असं, खूप उगाच अट्टहास केला की ॲक्च्युली प्रॉडक्टचं हसं होतं पण चांगला विनोद निर्माण करण्यासाठी जे कष्ट घ्यावे लागतात ते आदित्यने इतके मनोमन घेतले. कारण आज खरंच असा एकही विनोद बिल्ड याच्यामध्ये तुम्हाला विनोद दिसणार नाही सिनेमात आणि ज्या पद्धतीचा हवा हवासा असा वाटणारा सर्व कुटुंबाने एकत्र बघण्यासारखा सिनेमा जो खर गेल्या बऱ्याच वर्षात यायला हवा होता असा सिनेमा अप्रतिम भाषा, सुंदर अभिनय, वैभवन अप्रतिम गाणी, ही गाणी सगळी रचलेली आहेत आणि आता या मॅडनेसला ते तितकं सगळं मॅड करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा साठा आहे तांत्रिक लोकांचा, त्यामुळे तीही माणसं तेवढीच वेडी आहेत आणि ती अगदी निवडून घेतलेली माणसं आहेत, तर त्यांनी त्यांचं आयुष्यातला वेडेपणा सगळा याच्यात जो ओतला आहे त्याच्यामुळे उगस भैरू बिरू असं कुणी कशाला जन्माला येईल भैरू, काही कारणच नाही ना काही. आणि म्हणून नुसता सिनेमा असा या एवढ्या बळावर होत नाही की त्याला त्याला त्या विनोदाची आणि त्याची एक सुसंस्कृत विनोद निर्माण करण्यासाठी एक जगण्याचं भान जे लागतं ते स्वतः आदित्य लेखक दिग्दर्शक म्हणून असल्यामुळे एक अत्यंत उत्कृष्ट विनोदी सिनेमा बघायला मिळणार आहे. बघून घेतला आधी माईकच आहे ना. तर या करवीर भूषणाचा काही भरोसा नाही कुठल्या वेळेला काय नाही.
आम्ही नाव ठेवलेलं आहे त्याला करवीर भूषण आणि एक पुण्यभूषण, हे वरती तिकडे चित्र आहे ते यांचे कंटाळून सांगण्यासारखे मोठवले होते. खरं सांगायचं म्हणजे मी अगदी मी फक्त वाट बघतोय 30 तारखेची. विचार करत असत कित्येक वेळा असं जाणवतं की काहीतरी आपण चांगलं करतोय, हे काहीतरी चांगलं होतंय. हे पिक्चर करताना तसं थ्रूआउट जाणवत होतं की काहीतरी बरं होतंय, काहीतरी सगळ्यांना आवडेल असं करतायत सगळेजण. एक एक वेडे जमवले जे आता खरं म्हणजे या वेड्यामध्ये काय बोलायचं, मी खानदानी वेडे आहेत सगळे. पण काय असतं, मी यांना काही मोठं काही सांगितलं किंवा त्याच्यातली काही गोष्ट नाही आहे. काय मी जरी किती सांगितलं तरी समजून घेणं, त्याप्रमाणे करणं हे शेवटी कुठल्याही नटाच्या हातात असतं. आणि मजेची गोष्ट म्हणजे त्यात कुठलाही नट यातला कमी पडलेला नाही आहे. प्रथम गोष्ट सांगायची म्हणजे आदित्यबद्दल. या आदित्यने मला पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट वाचून दाखवलं त्यावेळी मी त्यावेळेच वेळेला त्याला खरं सांगणार होतो की मी करतोय म्हणून. पण हा उगाच्या ओझ उडाला असतो म्हणून मी त्याला दुसऱ्या दिवशी सांगितलं. ते ऐकल्यानंतर जसं मला वाटलं की याचं विविंग जे काय आहे, क्राफ्टमनची वेळी ही काय फार सुंदर आहे, कशी कॅरेक्टर्स त्यांनी सगळी एकत्र गोळा केलेली आहे, सगळी बांधलेली एकमेकांना, हे म्हणजे खरंच म्हणजे ऐकण्यासारखं होतं आणि वाचण्यासारखं होतं. मी म्हटलं करतो, म्हणजे करतो म्हटल्यानंतर जेव्हा सुरू करायला जेव्हा वेळ होत होता तेव्हा मीच त्याला विचारत होतो कार्य कधी सुरू करताय, कार्य कधी सुरू वास्तविक कार्य कधी सुरू करताय असं विचारायला मला वेळ नव्हता. पण तरी देखील मी विचारत होतो, पण मला ते पिक्चर सुरू होण्यामध्ये जास्त इंटरेस्ट होता. एक एक नग गोळा केले, भूमिका आहे, स्वतंत्र विषय आहे तो विनोदाचा. आपला हिरो अनिकेत चांगलं काम करतो, त्याला कळतं काम म्हणजे काय आहे ते. बरं आहे, ही जी मुलगी होती हिला काय करायचंच नव्हतं. नुसती उभी राहिली असती तरी वाटली असती. ती दुसरी जी लहान मुलगी होती हिच्यापेक्षा ती आपल्याला जास्तीत जास्त वेडेपणा कसा करता येईल शोधत बसली होती थ्रू आउट पिक्चरवर. मी आता असं करते मला वाटलं हाच वेडा होतोय की काय. आता ती दरवेळेला मग असं पाय फिरवणं हे फिरवणं, अगं वेडी म्हणजे तशी वेडी नाही आहे ती, आता तुझ्या करण्यामुळे लोक वेडे होतील असं काहीतरी करू नको. पण तिने म्हणजे मला ह्याच्यात काय सांगायचं की आतमध्ये तुमची म्हणजे किती तुमची लगन असते ह्याच्यामध्ये, की काहीतरी शोधण्याची तुमची प्रवृत्ती असते की मी काहीच शोधतोय. मला प्रत्येक आर्टिस्टमध्ये दिसलं, करवीर कुमार आपण तर काय बोलणार, तो तर एक मोठा विषय आहे. हा एवढंच कसं फक्त बोललायचं मला आश्चर्य वाटतं. मामांना या सिनेमात माझ्याबरोबर काम करून खूप आनंद झाला. हे महत्त्वाचं कारण म्हणजे या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी जो माझा सीन यांच्याबरोबर होता दिवसभर, मी यांच्या घरात घुसलेला गुंड हे मला इतके पिदवतात आणि माझं जे काही माकड करतात, आणि शूरवीर असा आलेला सुरा घेऊन आलेला गुंड ह्याच्या नंतर जे कोकरू होतं त्याच्यामुळे मामाला भयंकर आनंद झाला माझ्या. आणि खरं पण मी एक खरं सांगेन की कोकरू होणं म्हणजे काय होणं, एखाद्या मोठ्या दादाचा जो गल्लीतला मोठा दादा आहे म्हणजे आणि खून बिन केलेला असा दादा, त्याचं कोकरू म्हणजे काय होणं आहे जर तुम्हाला एक्झॅक्टली अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ऋषिकेशला बघा.
नाही खरंच म्हणजे मस्करी नाही पण त्यांनी ज्या पद्धतीने तो कन्फ्यूज घाबरलेला आणि असा जो माणूस उभा केला आहे माझ्या आवाजामुळे तो म्हणतो ओरिजिनल आहे म्हणून पण तसं नाही आहे ते त्यात पण त्याचा अभिनय आहे. मला ही टीम खरंच फार आवडली म्हणजे मी आतापर्यंत इतके पिक्चर्स केले पण असं क्वचितच आढळते की एक टीम चांगली मिळते, एक कथानक चांगलं मिळतं, एक दिग्दर्शक मला चांगला भेटतो. या माणसाबरोबर कधीही माझी कॉन्ट्रोवर्सी झालेली नाही. लोक म्हणतात माझी उलटे म्हणून पण असं कधीच झालेलं नाही. कारण मला मी जर काही त्याला विचारलं तर त्याच्याकडे तयार होतो उत्तर प्रत्येक गोष्टीला. आणि तुमच्याकडे कुठल्याही गोष्टीला कुठलीही गोष्ट तुम्ही करता, कुठली ॲक्शन, कुठलाही डायलॉग्स एखाद्या तुमच्याकडे उत्तर तयार असणं म्हणजे तुम्ही किती मोठे दिग्दर्शक आहात त्याचं एक लक्षण आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो तो एक ग्रेट डायरेक्टर होईल. कारण जे काही गुण असावे लागतात ते सगळे गुण त्याच्यात मला आढळले आणि सगळ्यात मोठा गुण म्हणजे सहनशीलता. हा सगळ्यात मोठा गुण आहे. कारण आठ आठ दहा दहा जण घेऊन फिरायचं म्हणजे त्याला सहनशील व्हायला असायलाच पाहिजे. अशा वेळेला माणूस जर भडकून गेला तर गेला कामात ना, पण तसं नाही आहे. त्याने ते दाखवून दिलं खरंच. पण हा जो माझा यावेळचा जो अनुभव आहे या सिनेमाबद्दल, मी खरंच मी आता म्हटल्याप्रमाणे बरेच सिनेमा केले पण हा जो अनुभव आहे हा काहीतरी एक वेगळाच अनुभव आहे. एक माझेच लोक कुटुंबातले लोक असल्यासारखं मला वाटतं. आणि मी सगळ्यांनी अशा रीतीने वावरत होतो की जेव्हा शूटिंग संपलं तेव्हा एक अक्षरशः वाईट वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. या पिक्चरचं काय होणार आहे इथं समोर दिसतच आहे. हे पिक्चर चांगलं चालेल असा मला पूर्ण विश्वास आहे. या पिक्चरला चांगले लोक नावाजतील असंही मला वाटतं. कारण मन लावून केलेलं पिक्चर आहे, मन लावून तयार केलेलं पिक्चर आहे. प्रत्येकाने त्याच्यात आपला जीव ओतलेला आहे असं मी म्हणेन. या सगळ्या माझ्या को आर्टिस्टना मी खरंच त्या बाबतीत धन्यवाद देईन. आणि या सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे याबद्दल मला तिळामात्र काही शंका नाही. धन्यवाद, धन्यवाद.